दर पंधरा मिनिटाने लहान मुला मुलींवर लैंगिक अत्याचार होत असतो सेफ सर्कल मध्ये जे येतात तेच प्रायव्हेट पार्टला हात लावू शकतात की हात लावला तर जोरात नो, नाही हा शब्द ओरडायचा किरण असं काही नसतं तर हा मुळात अत्याचार आहे हेच त्या चिमुकल्यांना माहिती नसतं नमस्कार मी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी आणि आज मी अतिशय खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आपल्या लहान चिमुकल्यांना कसं वाचवायचं मोठ्यांच्या लैंगिक स्पर्शातून अतिशय नाजूक विषय आहे सरकारचा एक रिपोर्ट सांगतो भारतामध्ये दर पंधरा मिनिटाने एका लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार होत असतो इवन महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एका सर्वे नुसार फिफ्टी थ्री पर्सेंटहून अधिक लहान मुलांनी सांगितलेलं आहे की त्यांना कधी ना कधी लैंगिक अत्याचाराला सामना करावा लागला आहे म्हणून की काय रॉटर्स सारख्या जगप्रसिद्ध वृत्तसंस्था सा म्हणते भारत म्हणजे लहान मुलांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक देश धोकादायक देशच्या यादीमध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराबद्दल आपण ठोस पावलं उचलली पाहिजे जेव्हा आपण ठोस पावलं म्हणतो तेव्हा तुमच्या मनात लगेच आलं असेल की पोलीस सरकार यांनी अजून मेहनत घेतली पाहिजे पण ते त्यांचं कार्य करत आहे मी तुम्ही आपण सर्व मिळून काय करू शकतो यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात मग पालक म्हणून माझी काय जबाबदारी आहे पहिली जबाबदारी म्हणजे मुलांना मोकळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संकल्पना ही कॉन्सेप्ट शिकवायनं अत्यंत गरजेचं आहे आता लहान मुलं म्हणजे मुलं आणि मुले असं दोघंही मला म्हणायचं आहे कारण की अत्याचार फक्त लहान मुलींवर होत नाही असं नाहीये तर लहान मुलांवर सुद्धा तेवढाच होतो एका सर्वेनुसार बॅट टच अनोळखी लोक देत नसून तर त्या लहान मुलांच्या आयुष्यातील ओळखीचे लोक जास्त देतात नातेवाईक शेजारचे कॉलनी मोठ्या भावाचे मित्र बस ड्रायव्हर इत्यादी सर्व यात येतात शक्यतो हे वयात आलेले सोळा ते चोवीस वर्षाचे जे तरुण आहेत तर त्यापासून तर कधी कधी पन्नासी किंवा साठीमधील ज्येष्ठ नागरिक सुद्धा या लहान मुलांच्या अत्याचारामध्ये आढळून येतात जे नातेसंबंधामध्ये असतात आता आपल्या तीन ते आठ वर्षाच्या मुलाच्या बाबतीमध्ये हे व्हायचं नसेल तर काय करायचं आहे आई आणि वडील या दोघांमुळे आपण हा विषय कसा हाताळायचा तर आपण आज हा समजून घेऊ आणि सर्वात महत्वाचं चेहऱ्यावर कुठल्याही प्रकार कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता गुट्टजन आणि बॅट्टज हा विषय कसा समजून द्यायचा तर आपण सुरुवात करूया आता त्यांना विचारा डेंजर हा शब्द ऐकला आहे का मुलांना विचारायचा आपल्या मुलांना की तू डेंजर शब्द ऐकलाय का डेंजरच्या विरुद्ध अर्थी काय असते ते म्हणाल सेफ मग त्यांना संपूर्ण शरीराचे भाग शिकवा हेड हँड लेग स्टमक हे झाले बॉडी पार्ट पण काही असतात प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे काय ते विचारतील प्रायव्हेट पार्ट म्हणजे काय जे पार्ट कपड्यांनी झाकतो किंवा कवर करतो ते झाले प्रायव्हेट पार्ट आपण जेव्हा पोहायला जातो म्हणजे तरण तलावात किंवा स्विमिंग पूलमध्ये जेव्हा तिथं उतरतो तेव्हा सुद्धा हे बॉडी पार्ट हे झाकलेले असतात या प्रायव्हेट पार्ट्सला कोणीही हात लावू शकत नाही असे तीन जागा आहे जिथं कोणीही हात लावू शकत नाही एक चेस्ट दोन बॉटम आणि तीन पार्ट बिटवीन लेग्स हे तीन एरिया मुलांकडून दोन दिंडा म्हणून घ्यायचं त्यांना चित्रातून किंवा प्रत्यक्ष दाखवायचं त्याच वेळेस त्यांना हेही सांग सांगायचं की फक्त या प्रायव्हेट पार्ट्सला आई वडील आंघोळ घालतानाच हात लावू शकतात आणि डॉक्टर सुद्धा या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावू शकतात पण तेव्हा जेव्हा जिथे आई वडील स्वतः त्या डॉक्टरांबरोबर उपस्थित असतील त्याच वेळेस आता ज्या घरामध्ये आजी आजोबा असतात त्या ते घरातील मुलं हमखास हा प्रश्न विचारतील की आजीने हात लावलो तर चालतो का तेव्हा सांगा हो पण आपल्या आजी, आजी आजोबांनी ना की शेजारच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही आजो आजी, आजी आजोबांनी आपण एक कोरा कागद घेऊन सेफ सर्कल आणि फ्रेंड रिलेटिव्ह सर्कल्स याची एक लिस्ट मुलांकडनं घेऊ शकतो त्यांना सांगा की सेफ सर्कलमध्ये जे येतात तेच प्रायव्हेट पार्टला हात लावू शकतात आता या सेफ सर्कलमध्ये तीनच लोक येतात आई वडील आणि डॉक्टर फ्रेंड सर्कलमध्ये येतात दादा दादांचे फ्रेंड कॉलनीमधले मुलं काका मामा चुलत भाऊ शेजारचे पादारचे सगळेच ड्रायव्हर शाळेमधील अंकल हे सर्व येतात ज्या दुसऱ्या सर्कलमध्ये जे आपले फ्रेंड्स असतात जे फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना येतात समजा यामधील लोकांनी आपल्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावला तर तू काय करशील किंवा कोणीही प्रायव्हेट पार्टला जर हात लावला तर तू काय करशील तेव्हा त्यांना सांगा समजवा की कोणी हात लावला तर जोरात न नाही हा शब्द ओरडायचा आता त्याच्याकडून असे ओरडून घ्यायचे त्यानंतर तू काय करायचं तर तू जोरात त्या जागेवरनं पळून जायचं आणि आई वडील आई बाबा जिथे भेटतील त्यांना लगेच तिथं सांगायचं इथे एक गोष्ट आवर्जून आपल्या मुलांना सांगा की सिक्रेट असं काही नसतं तुला कोणी सांगितलं की हे आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे तरीही तू आम्हाला सांग आई वडील आणि मुलांमध्ये सिक्रेट हे काही नसतं आई वडील किंवा टीचर्सला हे सिक्रेट सांगितलं तर चालतं आता हे सर्व सांगून झाल्यावर अतिशय खेळीवेळीच्या वातावरणात त्याच्या किंवा तिच्याकडनं एक रोल प्ले करून घ्या सर्व शब्दांची एक रिव्हिजन उजळणी करून घ्या दर पंधरा दिवसाने त्याला विचारा की कोणी प्रायव्हेट हा पार्टला हात लाव लावण्याचा प्रयत्न केलाय का तो किंवा ती नाही म्हणेल की फक्त कि ओके की ओके फक्त एक आठवण करून द्या की ओरडायचं कसं दॅट्स इट समजा तो किंवा ती हो म्हणाली तर ताबोडतो विश्वासात घेऊन सर्व घटना समजवून घ्या आणि त्यावर त्वरित ऍक्शन घ्या काही मुलं डायरेक्ट सांगू शकत नाही कुणी अत्याचार केला तर हा मुळात अत्याचार आहे हेच त्या चिमुकल्यांना माहिती नसतं अशा वेळी मुलांची छोट्यातली छोटी तक्रार पण पालकांनी समजून घ्यायला हवी जसं की त्या ड्रायव्हर काका मला नाही आवडत किंवा मला रिक्षामध्ये नाही जायला आवडत किंवा मला नाही जायचंय तर हा लैंगिक अत्याचाराचा परिणाम देखील असू शकतो आता याचा अर्थ पालकांनी सतत हीच चिंता व्हायची व्हायची नाही की किंवा टेन्शन घ्यायचं नाहीये तर पालकांनी सजग राहणं अतिशय महत्वाचं आहे आपण लगेच सगळ्यांना संशय नजरेने पाहू असं नाहीये फक्त माझं काय म्हणणं सजग राहा आता पालकांनो तुमचं घरातील वातावरण आनंदी आणि मोकळं ठेवा म्हणजे लहान मुलं मुली तुम्हाला मन मोकळ्या पद्धतीने सहज शेअर करू शकतील लोक काय म्हणतात ते लोक काय म्हणतात ही गोष्ट अजिबात महत्वाची नसून तुमच्या चिमुकल्याला काय म्हणायचं आहे ते फार महत्वाचं तुम्हाला मुलांना हे शिकवताना ओशाळ वाटत असेल तर माझा यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे टच बॅट टच इस्पॅलियर असं सर्च करा तुम्ही युट्यूबवर म्हणजे टच बॅट टच इस्पॅलियर स्कूल असं जर तुम्ही सर्च केलं तर त्या त्यात त्या पालकांना पाल्याला कसं सांगायचं आहे त्याचं मी काही मुद्दे मांडले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मी लहान मुलांशी या विषयावर डायरेक्ट बोललेलो आहे तो संवाद जरी तुम्ही दाखवला म्हणजे लहान मुलं आणि मी असा माझा जो संवाद आहे तो जरी तुम्ही दाखवलात तरी मुलं खूप छान समजून घेतील या व्हिडिओची जी लिंक आहे गुट्टच टच स्पायलर स्कूलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही कॉपी पेस करून डायरेक्ट त्या व्हिडिओवर जाऊ शकतात जरूर बघा डिटेल तीस मिनिट हा विषय मी मांडलेला आहे पण तुम्ही स्वतः या विषयावर जर बोलला तर अधिक विश्वासाचं नातं प्रस्थापित होईल इव्हन आमिर खानचा सुद्धा याच्यावर खूप सुंदर व्हिडिओ आहे काही गुगलवर वर्कशीट सुद्धा आहेत हे वर्कशीट जरूर मुलांकडनं सोडून घ्या त्यामध्ये सेफ सर्कलची पण वर्कशीट आहे तर चला मग आज आपण सर्वजण लहान मुलांची काळजी घेऊ घेऊया खास करून दोन ते आठ वर्षाच्या मुलांच्या बाबतीमध्ये गुट्टच आणि बॅट्टच हे आई वडिलांनी शिकवणं फार महत्वाचं आहे दोन ते तीनच कॉन्सेप्ट हे फार सोप्या भाषेमध्ये सहज शिकवायचे आहेत उगच चेहऱ्यावर असं टेन्शन घेऊन बापरे आता मी काहीतरी वेगळं शिकवतोय नाही नॅचरली शिकवा ओके okay, सो so दोन ते आठ वर्षाच्या पालकांना हा व्हिडिओ जरूर तुम्ही दाखवा आणि हो एज्युकेशन आणि पॅरेंटिंगबद्दल जे अजून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ जर तुम्हाला बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर सच की पाठशाळा हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद शेअर करा लाईक करा अवेअरनेस वाढवा धन्यवाद